सामन्यामध्ये तब्बल खूप साऱ्या धावा लोटल्या गेल्या होत्या, तोच नितीन पुन्हा एकदा आपल्या परिस्फोट संघासाठी खूप साऱ्या धावा बनवण्यासाठी पुन्हा एकदा ओपनिंगच्या सहाय्याने या निवृत्तीच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। तर आपण पाहू शकाल सेकंड राऊंडचा सामना आहे दुहेरी हा सामना आहे आणि या सामन्यामध्ये एक अति अटीतटीचा सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय। स्ट्राइक एंडवरती आहे निवृत्ती, नॉन स्ट्राइक एंडवरती आहे नितीन आणि साई गोलंदाजी ट्रॅकवरती बळवंडी संघाच्या वतीने सुरुवात केली जाते मॅचला। पहिला चेंडू पार पडेल, ओहो मोठा प्रहरीत फटका खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेला, निश्चित पाहू शकाल आपण कुदून काढला चेंडूला, एक सिंगल धाव प्राप्त झाली, सिंगल धावेने संघाचा अकाउंट परिपूर्ण, मिंगळवाडा संघाचा अकाउंट ओपन होतोय। एक धाव फलकावरती लिहिली जाईल, ओहो एक फटका पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण तैनात, निश्चित प्रकारे सिंगल धाव प्राप्त आणि एकाच धावरती थांबावं लागेल, समाधानी होतोय फलंदाज कारण तितक्याच वेगात क्षेत्ररक्षण बळवंडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। मोठा प्रहरीत फटका परंतु धाव मात्र एकच, धावसंख्या दोन, षटक क्रमांक मेंटेटरी पॉवर प्लेचं पहिलं सही गोलंदाजी ट्रॅक वरती पाहत असताना समोर आहे परिस्फोट संघाचे कर्णधार। ओहो बिग शॉट पॉवरफुल फटका नक्कीच पाहू शकाल आपण, चेंडू यावेळेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावर सरळ प्रेक्षक झोन मध्ये, षटकार येतोय सहा धावांसाठी, जबरदस्त पारी आपण पाहू शकाल, सुरुवात पाहू शकाल आपण निवृत्तीच्या माध्यमातून, मागच्या इनिंग मध्ये खेळला नव्हता परंतु या इनिंग मध्ये निवृत्तीच्या बॅट मधून हा पहिला षटकार परिस्फोट मिंगळवाडा संघासाठी येतोय। वाह पुन्हा सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावर, स्वीपर मध्ये खेळलाय दोन शतक चेंडू मागे परंतु चेंडू अडवण्यात यश आलंय आणि दुहेरी धावसाठी प्रयत्न, किंबहुना दोन धावा पूर्ण केल्या जातील आणि निश्चित प्रकारे त्या लिहिल्या सुद्धा जातील, दोन धावीने धाव फलक आपण पाहू शकाल। तर दहा धावा फलकावरती तीन षटकांचा खेळ, एक षटक हे मेंटेटरी पॉवर प्लेच सुरू आहे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल, साही आहे गोलंदाजी ट्रॅकवर ते निश्चित प्रकारे येथे सामना करतोय निवृत्ती मिंगळवाडा संघाकडनं, अप्रतिम अशी फलंदाजी निवृत्तीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। ओहो या वेळेला काय घडलं जात आहे आणि ओहो माय गॉड चांगला फलंदाज बाद करण्यात, तू तू मै मै अति काही संकटात नाही, ज्या वेळेला तुम्ही घाई कराल त्यावेळेला मात्र संकट समोर येईल आणि येथे तोच फलंदाज बाद झाला ज्याची बळवंडी संघाला गरज होती, तोच मासा गळाला लावलाय निश्चित प्रकारे चांगला फलंदाज बॅक टू द पवेलियन नितीन। पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रकाश ज्या फलंदाजाचं नाव आहे तोच निवृत्तीला साथ देण्यासाठी, परंतु निश्चित प्रकारे डगआउट यावेळेला नाराज असेल मिंगळवाडा संघाच्या कर्ण खेळाडूंचं, कारण आपण पाहिलं असेल मागच्या मॅचमध्ये खूप सुंदर खेळी नितीनच्या माध्यमातून साकारले होते परंतु यावेळेला चुकीचा कॉम्बिनेशन पाहायला मिळाला आणि परिणामी त्याचे भोग नितीनला भोगावे लागले। पुन्हा एकदा ओ माय गॉड इथे पण पाहू शकाल पुन्हा एकदा संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही, परिणामी निवृत्तीला इथे जीवदान मिळालं, धावसंख्या 11।
षटक क्रमांक पहिलं पाहतो आणि या षटकामध्ये मिंटडरीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी हाताळत असताना एक महत्त्वाची विकेट हाती लागली आहे. ती साईच्या त्याच विकेटवरती पूर्ण जबाबदारी असताना धावांचा हा निवृत्तीला या वेळेला खेळावा लागेल कारण नितीन बाद झाल्याच्या नंतर संपूर्ण जबाबदारी ही प्रकाश आणि नितीनच्या माध्यमातून खांद्यावरती असेल. पहिलं षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर जर पहिली तर धावसंख्या झालेली आहे 11 धावा. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज यावेळेला आहे विजय. स्वतःचं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक विजय गोलंदाजी मार्क वरती. ओहो क्या बात आहे. झल्लास गोलंदाजी पाहू शकाल. आपण पुढेवर मारण्याचा प्रयत्न केला परंतु हाती आला निर्धाव चेंडू. निश्चित प्रकारे कमबॅक करणं गरजेचं होतं. इथे कमबॅक केलं गेलं विजयच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्याच्या नंतर मॅच आपण पाहू शकाल खूप महत्त्वाची आहे. तीनच षटकं आहेत या अनुषंगाने धावींची गरज आहे परिस्फोट मेंगळपाडा संघाला. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पुन्हा एकदा सफल गोलंदाज असफल फलंदाज. धावसंख्या थांबली जाते. निश्चित प्रकारे खूप महत्वाची विकेट होती ती मात्र तंबूच्या आसऱ्याला येऊन थांबली आहे. नितीन चांगला फटका आहे. निश्चित प्रकारे काय घडलं जाईल तर इथे सुंदर झेल अप्रतिम इतक्या लांबून डाऊन झेल घेणं इथे निश्चित प्रकारे पॉसिबल असतं परंतु झेल घेतला गेला कारण मॅच तितकीच महत्त्वाची आहे आणि जोखमीचं काम जे होतं ते गेलं गेलं. परिणामी चांगला फलंदाज ओपनिंगची जोडी जर पाहिली तर दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आहेत डगआउटच्या आसऱ्याला जाऊन थांबलेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाज भगवान प्रकाश आणि भगवान ही जोडी असेल. दुसरं षटक चालू आहे. निश्चित प्रकारे वापसी केली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये पहिली सफलता साईला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये विजय सुद्धा कमालीची गोलंदाजी करतोय. परिस्फोट मेंगळपाडा संघाचे कर्णधार निवृत्ती यांना बाद करण्यात यश आलं युवराजला. निश्चित प्रकारे धावा सुद्धा थांबल्या जात आहेत कारण सामना तितकाच महत्त्वाचा आहे. अजून एक सामना आपल्याला एक मोठा सामना पाहायचा आहे. शिवरत्न आंबिवली विपक्ष युवा करपडवाडी. ओहो सुंदर फटका ऑन लॉंगमध्ये खेळलाय परंतु क्षेत्ररक्षण तैनात सिंगल धाव प्राप्त झाले आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक जर पाहिला तर धावसंख्या झाली आहे 12 धावा. पुन्हा मिस एंडिंग स्टँडिंग फटका आपण पाहू शकाल. मिस टायमिंग आणि यावेळेला टायमिंग चुकीचं आणि पुनरुपी जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. नाराज नाखुश फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. खऱ्या अर्थाने गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी विजेच्या माध्यमातून आज बळवंडी संघासाठी केली जाते. दोन सफलता या षटकामध्ये हाती लागल्यात विजयच्या. कुठल्याही प्रकारची धाव नाही. हे षटक अति महत्वाचं. षटक क्रमांक दुसरं पाहत असताना काय जल्लाद गोलंदाजी. निश्चित प्रकारे संघाला सावरण्याची संघाला तारण्याची जी जबाबदारी गोलंदाजाच्या माध्यमातून होती ती मात्र यशस्वीरित्या पार पडली जाते. विजय धाबाचं गोलंदाजीचं वादळ आज या मैदानावरती स्वतःचं वर्चस्व आणि आपल्या संघाचं बळवंडी संघाचं नाव सुद्धा निश्चित प्रकारे. ओहो क्या बात आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ट्रॅकर चेंडू होता असल्यावर गोलंदाजी चेंडूमध्ये वेग कमी पाहायला मिळाला. चेंडू स्विंग झाला ऑफ स्टंपच्या लगत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला आणि ही सफल षटक विजयच्या माध्यमातून इथे मात्र समाप्त होत आहे. 12 धावा आतापर्यंत फलकावरती पाहू शकाल.
6.00 सरासरी ने धावा जर पाहिल्या तर 12 चेंडूं मध्ये 12 धावा या फलकावरती परिस्फोट मेंगळपाडा संघाचा पाहायला मिळतात। कारण जो फलंदाज ज्याच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं असतं तर नितीन हा फलंदाज जर मैदानावरती असता तर निश्चित प्रकारे धावा या परिस्फोट संघ मेंगळपाडा संघाचा झाल्या असत्या। परंतु दुर्दैव असं की रनआउटची विकेट पडली गेली आणि परिणामी नितीनला बाद व्हावं लागलं। शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज बळवंडी संघाच्या वतीनं, गोलंदाजाचं नाव कळायला हवं सुनील। शेवटचं अंतिम षटक सुनील, सामन्याला सुरुवात प्रकाश आणि ओहो बिग शॉट पॉवरफुल चेंडू या वेळेला थांबणार नाही। चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर जाईल, आसमानी षटकार येतोय। सहा धावा या षटकाराची गरज होती आणि निश्चित प्रकारे इथे मैदानाच्या बाहेरनं मात्र टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला, कारण सहा धाव्यांची गरज होती। सहा धावा आल्यात, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या झाली तब्बल 18 धावा। ओहो क्या बात है, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आज खऱ्या अर्थाने फलंदाजाने निश्चित प्रकारे कर्णधाराचं ऐकलं आणि यावेळेला आपण कारण पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्याच्या नंतर संतुलन गोलंदाजाचं बिघडलं गेलं, परिणामी पुन्हा एकदा कर्णधार यावेळेला कानमंत्र देताना गोलंदाजाला, कारण ज्याची गरज होती तेच दोन षटकार आज खऱ्या अर्थाने मेंगळपाडा संघासाठी आलेले आहेत। निश्चित प्रकारे निवृत्तीच्या चेहऱ्यावरती हास्य स्माईल पाहायला मिळेल, कारण 22 धावा जर फलकावरती आपण 24 धावा फलकावरती पाहतोय। तिसरं षटक चालू आहे, अजून 3-4 चेंडू बाकी आहेत। वा खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने निश्चित प्रकारे ज्याची नित्यंत गरज होती तोच खेळाडू आज आपल्या संघासाठी धावून आलाय। ओहो मिस टायमिंग फटका, परंतु जेल घेणं इम्पॉसिबल असेल यावेळेला, निश्चित कारण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय, परिणामी 2 धावा इथे घेतल्या जातील आणि स्वतःकडे स्ट्राईक असेल। 2 डावीने धाव फलक जर पाहिला तर 26 घरामध्ये जाऊन पोहोचतोय। निश्चित प्रकारे 3 षटकांमध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र फलकावरती सजल्या जात आहेत, त्या अनुषंगाने खेळ मात्र निश्चित प्रकारे एक चांगली बिग फाईट सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही। आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा। ओहो क्या बात है, ब्यूटीफुल शॉट लॉन्ग ऑन लाइन बॉर्डर लाइनच्या डोक्यावर नसर, पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर प्रेक्षक झोन मध्ये प्रेक्षक बने दर्शक आणि निश्चित प्रकारे 3 षटकार आलेत। आता मात्र काय घडलं जातंय, गोलंदाजांवरती किती मोठं संकट आलंय यावेळेला। पुन्हा एकदा कानमंत्र देताना 6 धावा येतील असं वाटत नव्हतं, परंतु निश्चित प्रकारे फलंदाजाने दाखवून दिलंय की धावा फलकावरती आमच्या संघाच्या कमी आहेत, काहीतरी करायला हवं आणि इथे निश्चित प्रकारे 3 षटकार लगावत संघाची धावसंख्या पुढे नेण्याचं कार्य ज्या फलंदाजाच्या माध्यमातून झालं त्याचं नाव कळायला हवं। भगवान आज खऱ्या अर्थाने भगवान ईश्वर देव परमेश्वरासारखा धावून आलाय। निश्चित प्रकारे आपण पाहू शकाल 32 धावा फलकावरती सजल्या जात आहेत। हो पुन्हा एकदा मोठा प्रहरी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु 8 प्रकारचे चेंडू आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षण तैनात। निश्चित प्रकारे दुहेरी धावीसाठी प्रयत्न केला गेला परंतु नाही, यावेळेला पंचांकडनं काय निर्णय येतो तर रनआउटची विकेट, परंतु आपलं स्वतःचं काम करून भगवान मात्र आपल्या परतीच्या प्रवासाला जातोय, कारण निश्चित प्रकारे खूप साऱ्या धावा लुटल्या, 3 षटकार लगावत आपल्या संघाची परिस्फोट मेंगळपाडा संघाची धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा फलकावरती सजल्या जात आहेत। अजूनही तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत, न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय देवराम।
षटकातला पुढील चेंडू देवराम हो आडवे बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका पाहू शकाल आपण. सूर्याजी किरण डोळ्यावरती येत असताना सुद्धा चांगलं शतरक्षण झालंय. दुहेरी धाव पूर्ण होईल का आणि या वेळेला दोन धावा कम्प्लिटली पूर्ण होत आहेत आणि पुन्हा एकदा इथे रनआउटची विकेट तो मयमय झाला. परंतु कारण इथे घेणं गरजेचे होते. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा जिंकण्यासाठी बळवड्डी संघाला 36 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये 12 धाव्यांची गरज, 12.00 धारासरीने धाव्यांची गरज आहे का. ज्यालाच बॅटिंग उत्कृष्ट बॅटिंग अप्रतिम बॅटिंग असे भगवानच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 21 धावा एका षटकामध्ये कुठल्या गेल्या आणि संघाला नक्कीच जीवित ठेवलं गेलं एक बीट बिग फाईट खेळण्यासाठी. शत्ररक्षण लावून झालं असेल तर बळवंडी संघाचे कर्णधार आपणास विनंती असेल की आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहे. पुन्हा एकदा सक्रू आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. बळवंडी संघाच्या वतीनं जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष आहे. 12.00 सरासरी धाव्यांची गरज आहे. पुढील सामना एक मोठा मुकाबला, एक चांगली बिग फाईट पाहायला मिळेल. शिवरत्न आंबिवली विपक्ष युवा करपडवाडी. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेच परिस्फोट मेंगळपाडा संघाच्या वतीनं गोलंदाज नितीन. फलंदाजीमध्ये नक्कीच आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालं की नितीन सुरुवातीला बाद झाला पण तो कुठल्याही प्रकारे धावा करता आल्याने, परंतु गोलंदाजीवरती काय चमत्कार घडून आणतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. सुरुवात होते मॅचला 36 धाव्यांची गरज आहे. विजय आहे ज्या विजयने खूप साऱ्या मागच्या मॅच मध्ये धावा लुटल्या गेल्या होत्या. खूप मोठा शॉट आहे निश्चित प्रकारे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू भाग्य आहे. यावेळेला परिणय काय घडलं जात आहे
मला वाटतं हा कौल वाला वाटतं परिस्फोट बेंगळ पाळा संघासाठी आहे. चेंडू जात होता मैदानाच्या दिशेने आणि उसळी घेतली. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय पण तो तोंड ढवा येतील या चेंडूवरती. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज नितीन पहिल्याच चेंडूवरती संघाचा अकाउंट ओपन झालाय. ओहो मिस टाइमिंग फटका पाहू शकाल आपण. विजयची खेळी इथे संपुष्टात येते. काय जल्लाद गतीने आपण इथे चमत्कार घडून आणलाय. परिस्फोट मेंगळपाडा संघाचा गोलंदाज यावेळेला अद्भुत चमत्कार घडून आणलाय कारण चांगला फलंदाज बाद करण्यात यश आलाय. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये तडपदार अशी बॅटिंग करत संघाला विजय प्राप्त करून दिला होता तोच फलंदाज यावेळेला स्वस्तात बाद होतोय. अर्थात विजय यावेळेला डगआउट चासण्याला येतोय. बॅट्समन आकाश लेफ्ट हँड वर द विकेट. आकाश 36 धावांची गरज असताना पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नियंत्रितच्या माध्यमातून चमत्कार घडवून आणला. चांगला फलंदाज बाद करण्यात यश आलं. अप्रतिम झेल सुद्धा पहिला मिळालं. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सेकंड राऊंडचा सामना प्रेक्षकांच्या भेटीस पाहतोय आपण. ओहो क्या बात आहे. जिकडे जायला हवा होता तिकडे नाही गेला चेंडू आणि हेलिकॉप्टर उडवला. जिकडे जायचा होता तिकडे नाही गेला. निश्चित प्रकारे ताकदीचा हा प्रभाव आहे आकाशच्या माध्यमातून. ज्या वेळेला आकाशची बॅट चालते तर निश्चित प्रकारे गोलंदाजाला मात्र गोलंदाजी मात्र खैर नसते. पहिलाच षटकार आलाय. धावसंख्या झाली 8 धावा. ओ माय गॉड मिसअंडरस्टँडिंग. पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी करावी लागेल. अडथळा निर्माण आला काही कारणास्तव. सुरुवात केली जाईल पुन्हा एकदा नवीन चेंडूनी. अकाच्या बॅटमधून खणखणीत षटकार जणू पाहायला मिळाला. उत्कृष्ट बॅटिंग आपण पाहतोय. विजय सुद्धा मागच्या मॅचमध्ये धुव्वादार बॅटिंग करत असताना बाद झाला. ओहो पुन्हा क्या बात आहे. यावेळेला संधी होती आकाशला बात करण्याची परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. शेर के मुंह से दहाड निकला. काय घडलं जातंय आज खऱ्या अर्थाने. अच्छे खिलाडियों का क्या छोडना दरवाजे पर आई खुशिया लॉट देना. यावेळेला खुशी आलेली सोडून दिली. निश्चित प्रकारे आनंद यावेळेला करायचा होता. आनंद मला वाटतं यावेळेला साकारता आला नाही. सुंदर झेल होता परंतु पकडता आला नाही. आणि जीवित असेल आकाश. स्ट्राईक एंड वरती सक्रू फुल टॉस चेंडू. ओहो एकच धाव या चेंडूवरती. एकूण टोटल धावसंख्या झाली आहे 10 धावा. ओहो नक्कीच वाईट चेंडू आहे. आउटफील्डच्या बाहेर चेंडू. पंचांकडनं इशारा येतोय. धावसंख्या झाली 11. आपण स्कोरिंग रेट जर पाहिला तर निश्चित प्रकारे पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा हव्या होत्या स्कोर लेवलच्या हिसाबामध्ये तितक्या धावा पलकावरती जणू साचल्या जात आहेत पाहायला मिळत आहेत. हो हो बिग शॉट पॉवरफुल फटका मेंटेटरी पॉवर प्लेचं षटक आणि आकाशला फुल
फुलटॉस चेंडू देणं या वेळेला निश्चित प्रकारे, कारण आकाशची उंची किती त्याच अनुषंगाने अंदाज लावायचा आहे. आपण पाहू शकाल धावसंख्या झाली तब्बल 17 धावा. स्वतःच वैयक्तिक सांघिक दुसरं षटक गोलंदाज परिस्फोट वेंगळपाडा संघाच्या वतीनं. जितू स्ट्राइक इनला पुन्हा पाहू शकाल सक्रू, नॉन स्ट्राइकला आकाश. 17 धावा एका षटकामध्ये मारल्या गेल्या. अजूनही 19 धाव्यांची गरज आहे, 12 चेंडू आणि 19 धावा. जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत निर्भर संघाला विजय अपेक्षित आहे याची त्यात मात्र शंका नाही. क्या बात आहे, निश्चित पटका आपण पाहू शकाल. थोडे ऍड सर्कलमध्ये चेंडूला खेळलाय, एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. परिणामी एका धावेने धावपलक पुढे जातोय. धावसंख्या 18 धावा. ओहो मोठा पटका दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न. दोन धावा अति उत्तम यावेळेला आपण पाहू शकाल. दोन धावा गरजेच्या होत्या, दोन धावा घेतल्या गेल्या. परिणामी आपण पाहू शकाल धावपलक झाला 20 धावा. अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. ओहो ये क्या बात है, यावेळेला डीप ऑर डॅट कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावर चेंडू आकाशमय झालाय सरळ मैदानाबाहेर. बळवंडी संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने इथे बळवंडी संघाच्या आकाशने दाखवून दिलंय, मागच्या मॅच मध्ये आकाश चालला नाही परंतु यावेळेला आकाश चालला, कारण विजय बाद झाल्याच्या नंतर जी जबाबदारी होती आकाशची ती मात्र इथे पूर्णपणे भरून काढण्यात आलेली आहे. अजूनही 10 धाव्यांची गरज, आकाश आहे तोपर्यंत विजय मात्र निश्चित असेल यात मात्र शंका नाही. यावेळेला पुन्हा युवारकर चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे आकाशची विकेट पाताळ नक्कीच आपण भरून काढलाय. समाधान असेल इथे गोलंदाज, परंतु निश्चित धावा मात्र दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहत असताना गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना एक हा प्रकार चेंडू फेकला गेला. परिणामी मोठा फटका खेळत असताना अंदरुणी किनारा लागला आणि परिणामी बाउंड्री लाईन वरती सुंदर झेल पकडला गेला. आकाश यावेळेला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजय शिवरत्न आंबिवली संघाचे कर्णधार, युवा करपटवाडी संघाचे कर्णधार. आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. ओहो
चेंडू पाहिला दिलाय की बघायला दिलाय, यावेळेला फलंदाजाला चेंडू पाहिला दिलाय की बघायला दिलाय हेच कळलं नाही, कारण चेंडू मध्ये नक्कीच पाहिला गेला तर वेग पूर्णपणे कमी होता। आणि इथे पहिला तर चौकार आलाय, आता मात्र आठ चेंडू शिल्लक आहे, सहा धाव्यांची गरज। सात चेंडू शिल्लक, सहा धाव्यांची गरज। वाह, जबरदस्त सामना, आपण एक बिग फाइट पाहिली आणि या वेळेला पुन्हा गॅप मध्ये खेळलाय पॉइंटच्या डोक्यावर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एकच जाव आणि या एका धाव्याने षटकाची समाप्ती पाहायला मिळाली। अजूनही पाच धाव्यांची गरज आहे आणि मित्रांनो पूर्णपणे कंपल्सरी चेसिंग असेल यामध्ये, कुठल्याही प्रकारे नाणेफेक किंवा विकेटवरती विन दिला जाणार नाही, अर्थात याची नोंद आपण घ्यायची आहे। पूर्णपणे चेसिंग असेल, कंपल्सरी चेसिंग असेल याची सुद्धा नोंद असावी, कुठल्याही प्रकारे सुपर ओव्हर सुद्धा खेळवली जाणार नाही। सहा चेंडू आणि पाच धावा। शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहे, स्ट्राइक इनला संजय, गोलंदाज ट्रॅक वरती ऋतिक, कोण जिंकेल हा सामना निश्चित प्रकारे येणारे चेंडू सांगतील। पहिला चेंडू नितीन ऋतिकच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळालाय, सामना हाय वोल्टेज पाहताना नाही की जर पाहायला मिळेल, कारण पाच चेंडू शिल्लक आता, पाच धाव्यांची गरज आहे, त्या अनुषंगाने एक मोठा फटका जर आला तर इथे परिस्थिती पोड बेंगाळपाडा, मात्र पराभवाच्या दिशेला जाईन यात मात्र शंका नाही। सेकंड राऊंडचा सामना थोड्याच वेळात पुन्हा एकदा एक सेकंड राऊंडचा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना। शिवरत्न आंबिवली पक्ष युवा करपडवडी। ओहो क्या बात है, याला म्हणतात बॅटिंग, या वेळेला अतिशय ग्राउंड शॉट आपण पाहतो, पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय आणि एकच धाव या चेंडूवरती आली आहे। अजूनही चार चेंडू शिल्लक आहे तर चार धावींची गरज आहे, दोन धावा आल्या, दोन धावा, दोन धावींची गरज आहे, सॉरी माफी असावी, तीन चेंडू दोन धावा। चार चेंडू आणि तीन धाव्यांची गरज। संजय आणि सक्रू स्ट्राइकला आहे, संजय नॉन स्ट्राइकला आहे, सक्रू गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा ऋतिक। सामना खूप महत्वाचा होता दोन्ही संघांसाठी, परंतु ज्या संघाचं प्रदर्शन चांगलं त्या संघाला मात्र इथे विजय घोषित केलं जाईल, तर कोण विजय प्राप्त करेल यामध्ये येणारे ऋतिकचे काही उर्वरित चेंडू सांगून जातील। निश्चित इथे एक्स्ट्रा धाव घेतली जाईल, चेंडू मात्र जैसे ते असतील, चार चेंडू दोन धावा। पूर्णपणे सामन्यामध्ये इनकमिंग केली गेली आहे बळवंडी संघाने, ओहो पुन्हा एकदा या वेळेला आणि इथे मात्र
विन प्राप्त होते है। इथे पाहिलं गेलं तर चार चेंडू शेष ठेवत पळवंडी संघ विजय प्राप्त करू शकला। हरलेल्या संघाचं सुद्धा इथे कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। मित्रांनो, थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल शिवरत्न आंबिवली विपक्ष युवा करपडवाडी। नाणेफेकीसाठी योगेश वाघ नाणेफेक करून घ्यायचे युवा करपडवाडी विपक्ष शिवरत्न आंबिवली। या दोघांमधील एक महत्त्वाची मॅच सेकंड राऊंडचा सामना होणार आहे। करपडवाडी संघानं नाणेफेक जिंकलंय, आपलं निर्णय कळवा। शतरक्षण घेतलंय तर तीन षटकांचा खेळ असेल आणि या तीन षटकांमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत। शिवरत्न आंबिवली विपक्ष युवा करपडवाडी, एका बाजूला अक्षय तर एका बाजूला युवराज। या स्पर्धेचा आपण जर पाहिलं गेलं तर दिवस क्रमांक पाहतोय आपण दुसरा, आणि दुसऱ्या दिवसामधील दुसऱ्या राऊंडचा सामना क्रमांक देखील पाहतोय दुसरा। पुन्हा एकदा संध्याकाळच्या 17 मध्ये सर्व यूट्यूब प्रेक्षक मायबापांचे, उपस्थित सर्व प्रेक्षक मायबापांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व संघ मालकांचे, नक्कीच मी व्यवस्थापन समिती अर्थात एकेस्पोर्ट अदिवली त्याचप्रमाणे